नमस्कार आज आपण पाहणारे दिवाळीच्या फराळामधला सगळ्यात आवडता किंवा लाडूचा राजा याला म्हणतात बुंदीचा लाडू अप्रतिम हा लाडू होतो आणि छोट्या छोट्या टिप्स जेणेकरून तुमचा हा लाडू अगदी परफेक्ट होईल तर हे लाडू अर्धा किलो बेसनच्या पिठाचे आहेत अर्थातच अर्धा किलो बेसनपासनं हे लाडू मी बनवलेले आहेत तर लाडू कसे बनवायचे लाडूसाठी पाक कसा तयार करायचा लाडू बांधायचे कसे स्टोर करायचे कसे यासाठी काही खास टिप्स तर चला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये साधारणतः दोन ग्लास आपण बेसनचं पीठ घेतलं आहे आता बेसनचं पीठ वापरायचं कोणतं जे घरात तुमच्या असेल तेही वापरू शकता किंवा विकतचं पीठ वापरलं तरी चालेल चिमूडभर मीठ टाका म्हणजे गोडाचं प्रमाण लाडूमध्ये बॅलन्स करण्यासाठी थोडंसं मीठ वापरावं आणि इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर पाणी थोड्या थोड्या प्रमाणात टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं जर का आपण यामध्ये जर एकत्र एक पाणी टाकलं तर पीठ तुमचं पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळं आपण इथे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकल्यानंतर बेसनामध्ये ज्या काही गाठी असतील त्याही गाठी व्यवस्थित फुटतात यासाठी आपण इथे थोडं थोडं करून पाणी ॲड करून एक फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं म्हणजे जर चमच्याने किंवा पळीने तुम्ही ते पीठ उचललं तर ते खाली पडलं पाहिजे इतपत याची ही कन्सिस्टन्सी ठेवा पण दोन ग्लास पीठ भिजवण्याकरता आपल्याला टोटल एक ग्लास पाणी लागलेलं आहे तर लक्षात ठेवा हे जे काही लाडू आहे ते अर्धा किलो बेसनच्या पिठाचे आहेत तर याच पद्धतीने मी बाकीचे जिन्नस मोजून घेणार आहे परफेक्ट पीठ भिजून तयार आहे हे, हे पीठ आता एक पाच एक मिनटं बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत लाडूचा पाक तयार करूया आता एका मोठ्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये साधारणतः दोन ग्लास आपण इथे साखर घेणार आहे आणि वजनी मोजली तर ती साखर साधारणतः अर्धा किलो भरते यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे तर साखर भिजेल इतकंच पाणी ॲड करून याचा पाक बनण्यासाठी गॅसवर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तर दुसऱ्या साईडला आपण थोडीशी कलरची बुंदी करणार आहोत यासाठी मी काय केलेलं आहे दोन बाऊल घेतलेत आणि त्यामध्ये आपलं जे बुंदीचं बॅटर आहे किंवा जे पीठ आहे भिजून ठेवलेलं ते काढून घेतले थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आणि एकात हिरवा कलर आणि एकात थोडासा लाल कलर खाण्याचा टाकून आपण हे पीठ कलरफुल करून घेणार आहोत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे बुंदी कलरफुल दिसावी किंवा लाडू एकदम आकर्षक दिसावेत यासाठी मी कलरचा वापर केलाय तुम्ही प्लेन जरी ठेवले तरी चालेल तर चला आता आपण बुंदी करायला सुरुवात करूया इथे साधारणतः अर्धा किलो तेल घेतलंय तेल छान कडकडीत गरम करा आणि गॅस आपला मीडियम ठेवा त्यानंतर या प्रकारचा बुंदीचा झारा मिळतो तो तुम्ही वापरला तरी चालेल किंवा घरात अशा प्रकारचा जर झारा असेल तळणीचा तोही वापरला तरी चालेल चा वा तर इथे मी प्रॉपर बुंदीचा झारा वापरते आहे तर ज्या वेळेस आपल्याला बुंदी टाकायची असेल तेव्हा एखाद्या बाऊलचा किंवा एखाद्या वाटीचा वापर करून या पद्धतीने बुंदी हलक्या हाताने फिरून घ्या म्हणजे तुमची जी बुंदी आहे ती व्यवस्थित गोल आकारामध्ये पडते पीठ जर पातळ झालं तर बुंदी पडेल पण ती थोडीशी लांबट पडेल किंवा त्याचा आकार गोल येणार नाही यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी किंवा पीठ भिजवणं हे व्यवस्थितच असलं पाहिजे तरच तुमच्या बुंदीला गोल आकार येतो अशा प्रकारे एका वेळेला कढईमध्ये जेवढी बुंदी येत असेल त्या पद्धतीने तुम्ही तळून घ्या तळत असताना गॅस मिडियम ठेवा खूप जास्त लहान गॅस केला तर बुंदी ही कडक होण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला मीडियम गॅसवरच ही बुंदी तळून घ्यायचं आहे बुंदी ही थोडीशी सॉफ्ट असली पाहिजे अगदीच सॉफ्ट म्हणजे कच्चीही असू नये ती थोडीशी तळली गेली पाहिजे पण थोडीशी सॉफ्ट असावी तर या पद्धतीने बूंदी आता टिश्यू पेपरवर काढून घ्या म्हणजेच पेपरवर थोडंफार जे काही एक्सेस ऑइल असेल ते त्यामधनं निघून जाईल आणि तुमचे लाडू जास्त तेलकट होणार नाहीत तर आता व्यवस्थित झाऱ्याच्या सहायताने हे काढून घ्यायचं आहे आता दुसऱ्या घाणा टाकत असताना आपल्याला झारा क्लीन करून घ्यायचा आहे जर तुम्ही त्याच झाऱ्यावर बुंदी टाकायला घेतला तर ता त्याची छिद्र किंवा होल ती पिठामुळं बुजलेली असतील आणि व्यवस्थित बुंदी पडणार नाही त्यामुळं प्रत्येक वेळेस झारा पाण्याने धुवून कपड्यानी पुसून घ्या अन्यथा ओला झारा वापरला तर तेलामध्ये पाण्याचे थेंब पडतील आणि तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळं काळजीपूर्वक झारा पुसूनच घ्या आणि दुसऱ्या घाण्यामध्ये बुंदी गाळून घ्या आणि गाळत असतानासुद्धा तेल थोडंसं गरम होऊन झाल्यानंतरच दुसरा घाणा तळावा अन्यथा पहिली बुंदी तळल्यानंतर तेल थोडंसं तेलाचं तापमान कमी झालेलं असतं आणि दुसऱ्या घाण्यात जर पटकन टाकली तर बुंदी तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो करा तुमची बुंदी नक्कीच गोल मोत्यासारखी टपोरी होईल तयार होईल आता दोन घाण्यामध्ये मी प्लेन बुंदी काढलेली आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी कलरची बुंदीसुद्धा याच पद्धतीने गाळून घेतलेली आहे याच पद्धतीने ग्रीन कलरची बुंदीसुद्धा आपण गाळून घेणार आहोत तर आता पाकाकडे वळूया तर मी गॅसवर पाक दुसऱ्या साईडला ठेवला होता तर तुम्ही पाहू शकता इथे जी काही साखर आहे ती विरगळलेली आहे आणि आता आपण याचा पाक तयार करूया लाडूसाठी पाक तयार करत असताना नेहमी लक्षात ठेवावं की दोन तारेची आपल्याला चाचणी करून घ्यावी लागते तर नेहमी लक्षात ठेवा लाडू करता पाक अगदी परफेक्ट असावा आता आपण पाक तयार करत असताना किंवा लाडूची चाचणी बनवत असताना पाक किंवा चाचणी अगदी क्लिअर असावी यासाठी आपल्याला अर्धी वाटी दूध टाकायचं आहे आणि पाकावरची मळी काढून घ्यायचं आहे त्यामुळं लाडूला छान कलर येतो किंवा लाडू अगदी पांढरशुभ्र व्यवस्थित छान होतात तर आता आपण यावरची मळी काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी जायफळ अगदी किंचित पाव चमचा म्हटलं तरी चालेल आणि एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा आपण वेलची पूड यामध्ये ॲड करणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या तर आता चाचणी किंवा पाक परफेक्ट तयार झाला का नाही यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घेऊन थोडासा पाक त्यामध्ये टाकून पहा जर पाक विरघळत असेल तर अजून चाचणीला आपल्याला शिजवायचं आहे आणि त्यानंतर परत चेक करा तर आता एक पाच ते दहा मिनटानंतर मी परत चेक करून या पद्धतीने पाक पाक जो आहे त्याची गोळी तयार होते याचा अर्थ पाक किंवा चाचणी परफेक्ट लाडूसाठी तयार आहे यामध्ये आपण काय केलेलं आहे जी बूंदी तळून घेतली होती ती बूंदी ॲड करून घ्यायचे व्यवस्थित ॲड करून सतत हलवत किंवा थोडंसं हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे छान पाक हा किंवा चाचणी लाडूमध्ये मुरेल आणि यावर झाकण किंवा एखादी लीड लावून तुम्हाला साधारणतः अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर मी याचे लाडू बांधायला घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता छान पाक मुरला गेलेला आहे अर्ध्या तासानंतर आता आपण याचे लाडू वळून घेऊया लाडू वळत असताना तुम्हाला जेवढी बुंदी घ्यायची असेल हातात किंवा जेवढ्या मोठ्या आकाराचा लाडू बांधायचा आहे त्या पद्धतीने बुंदी घेऊन याचा गोल गोल लाडू वळून घ्या लाडू वळल्यानंतरसुद्धा तुम्हाला परत एकदा त्याला थोडंसं दाबून प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे छान लाडूला आकार येतो आणि लाडू व्यवस्थित बांधले जातात साधारणत एक ते दोन लाडू मी तुम्हाला इकडे तयार करून दाखवणार आहे आणि बाकीच्या बुंदीचे लाडूसुद्धा लगेच मी बनवून प्लेटमध्ये काढून घेणार आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की अर्धा किलो पिठाचे किती लाडू तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे लाडू झाल्यानंतर थोडासा लाडू हातावर घोळूनही घ्या म्हणजे लाडूला छान आकारही येईल तर एका ताटामध्ये आपण हे सगळे लाडू काढून घेऊया आणि हे लाडूचं जे काही मिश्रण आहे ते खूप जास्त थंड झालेलं नाही आहे थोडंसं कोमटच आहे त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा जर कोमट असेल मिश्रण तर लाडू छान वळता येतात जर अगदीच तुमचं मिश्रण थंड झालं असेल आणि त्याचा लाडू व्यवस्थित वळता येणार नाही तुम्हाला कारण बुंदी ही खूप जास्त कोरडी होईल तर लक्षात ठेवा लाडू साधारणतः आपण एवढे तयार करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये तर इथे मीडियम साईजचे आपण लाडू बनवून घेतलेले आहेत किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत यावर थोड्या प्रमाणामध्ये साखरही दिसून येईल खूप खूप टेस्टी लाडू झालेले आहे आणि असे लाडू तुम्ही दिवाळीला जर बनवलात तर खरंच खूप छान तुम्हाला या लाडूचा आस्वाद घेता येईल तर मी लाडू तुम्हाला तोडून दाखवला आहे खुशखुशीत लाडू आहे परफेक्ट लाडू आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा